स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीचचा पहिला प्रकार, तो म्हणजे नाउन. नाउन म्हणजे काय, त्याला मराठीत आपण नाउन म्हणतो. तर या नामाचे किती प्रकार पडतात, ओके, आणि ते नामाचे प्रकार ओळखायचे कसे, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ एकदा बघितला तर नाउन ही जी कन्सेप्ट आहे तुम्हाला ती क्लिअरली समजून जाईल आणि भविष्यामध्ये तुम्हाला त्याची काय येणार नाही, अडचण येणार नाही. म्हणजे तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता की नाउनचे जे प्रकार आहेत ते कुठला आहे आणि कुठला समजा कुठला शब्द हा कुठल्या नाउनशी रिलेटेड आहे हे तुम्ही ओळखू शकाल, ओके. सर्वात महत्वाची सूचना अशी एक आहे की याच्या रिलेटेड पार्ट्स ऑफ स्पीचचे जे की 8 प्रकार आहेत ते 8 प्रकारची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यामुळे डिस्क्रिप्शनला नक्की भेट द्या आणि त्यातून ज्या लिंक आहेत त्यानुसार एक एक पार्ट तुम्ही काय करा तर अंडरस्टूड करा, ओके. तर कुठलाही वेळ न दवडता आपण काय करूया, तर मग सुरुवात करूया नाउन ही कन्सेप्ट समजून घ्यायला, ओके. चला तर सुरू करूया मग. चला तर नाउन म्हणजे काय, नाउनची व्याख्या आपण बघणार आहोत. अगोदर या प्रकार समजून घेण्या अगोदर नाउन म्हणजे काय, तर नाउनला मराठीत म्हणतात नाम. आणि याची व्याख्या काय दिली बघा, अ नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन प्लेस, नेम ऑफ अ पर्सन प्लेस थिंग क्वालिटी कंडिशन अँड ऍक्शन. नाउन म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव, एखाद्या जागेला दिलेलं नाव, एखाद्या वस्तूला दिलेलं नाव असेल, एखाद्याच्या गुणाला दिलेलं नाव असेल, कंडिशन म्हणजे स्थितीला दिलेलं नाव असेल, एखाद्या स्थितीला दिलेलं नाव असेल, किंवा एखादी ऍक्शन, ऍक्शन म्हणजे काय कृती, एखाद्या कृतीला जे नाव दिलं जातं, नाव देणे म्हणजेच काय तर नाउन. मग नाव देणे कशाला, व्यक्ती, जागा, त्यानंतर वस्तू, त्याचबरोबर एखाद्याचे गुण, कंडिशन म्हणजेच एखादी स्थिती किंवा एखादं ऍक्शन, कृती, ज्याला नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात, नाउन असं म्हणतात. एक्झाम्पल घेऊया बघा, मंगेश. मंगेश हे एक नाव आहे कशाचं, एका व्यक्तीचं, त्याला आपण म्हणतो नाउन. तुळजापूर एका प्लेसचं नाव आहे, जागेचं. पेन्सिल एका वस्तूचं नाव आहे. ऑनेस्टी, ऑनेस्टी एका क्वालिटी आहे. ऑनेस्टी म्हणजे काय तर सद्गुण, प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा काय तर गुण आहे, ओके, क्वालिटी त्याला आपण म्हणतो. आणि इलनेस, इलनेस म्हणजे काय, कंडिशन आहे, दुःख, दुःख स्थिती असणं ही कंडिशन आपला सांगता येईल. अशा प्रकारे आपण काय म्हणू शकतो, तर त्याला आपण काय म्हणतो, नाम असं म्हणतो. या सगळ्या गोष्टीला दिलेल्या नावाला आपण नाम असं म्हणतो. आणि सर्व एक्झाम्पल्स आहेत कशाचे, तर नाउनचे, ओके. आय होप तुम्हाला नाम म्हणजे काय हे व्याख्या समजली असेल आणि त्याचे एक्झाम्पल तुम्हाला समजले आहेत. तर आपण पुढचा बघतोय काइंड्स ऑफ नाउन, नाउनचे प्रकार किती आहेत. तर नाउनचे प्रकार आहेत दोन, ओके, किंवा मग दोन प्रकार आपण त्यांना काय करू शकतो, डिस्ट्रीब्यूट करू शकतो. एक म्हणजे काउंटेबल नाउन आणि दुसरं म्हणजे अनकाउंटेबल नाउन. आणि काउंटेबल नाउन मध्ये कुठले कुठले येतील, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे हे प्रकार आहेत कुठले, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन आणि तिसरा कलेक्टिव्ह नाउन. हे झाले काउंटेबल, जे काउंट केल्या जाऊ शकतात. काउंटेबल नाउन म्हणजे काय, की जे काउंट केल्या जातात, ज्यांना आपण मोजू शकतो त्याला काय म्हणतात, तर काउंटेबल नाउन. क्लासिफिकेशन केलं तर काउंटेबल आणि अनकाउंटेबल. तर पहिले जे आहेत प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम, कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम. हे काय तर काउंटेबल नाउन्स आहेत, त्यांना आपण मोजू शकतो अशा प्रकारचे नावं. तर ही तीन प्रकार. त्यानंतर अनकाउंटेबल, अनकाउंटेबल म्हणजे असे नावं किंवा असं नाउन की ज्याला काय करता येत नाही, मोजता येत नाही, त्याला म्हणतात अनकाउंटेबल नाउन. यामध्ये नाउनचे काय प्रकार पडतात अनकाउंटेबलमध्ये, तर एक आहे मटेरियल नाउन, त्याला आपण नंबर 4 म्हणू. आणि नंबर 5 आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन, ओके. अब्स्ट्रॅक्ट नाउनला म्हणतात भाववाचक नाम. हे काय तर नाउनचे प्रकार आपल्याला सांगता येईल. नाउनचे प्रकार कुठले, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन, ओके. क्लासिफाय केलं जातं दोन प्रकारात, काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल, म्हणजे हे मोजता येतील आणि हे मोजता येणार नाही, याला आपण म्हणतो अनकाउंटेबल नाउन, ओके. तर आता वन बाय वन सगळे आपण काय करूया, तर नाउन हे अभ्यासूया. तर आपण सुरुवात करतोय नंबर 1 पासून, त्याचं नाव आहे प्रॉपर नाउन, त्याला मराठीत म्हणतात विशेष नाम. नाउनचा पहिला प्रकार तो म्हणजे प्रॉपर नाउन, ओके. प्रॉपर नाउनला म्हणतात विशेष नाम. काय म्हणतात मराठीमध्ये, याला म्हणतात विशेष नाम, ओके. आता विशेष नामाची व्याख्या काय दिलेली आहे, व्याख्येनुसार तुम्हाला काय होईल, तर विशेष नाम किंवा प्रॉपर नाउन म्हणजे काय हे समजेल. तर व्याख्या बघा, अ प्रॉपर नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन प्लेस ऑर थिंग इन ब्रॅकेट दॅट इज इट्स ओन नेम. एखाद्या व्यक्तीला
एखाद्या जागेला किंवा एखाद्या गोष्टीला जे नाव दिले जातं, एक विशेष नाव दिलं जातं, त्याला काय म्हणतात? विशेष नाव असं म्हणतात. ओन नेम, त्या वस्तूचं एखादं ओन नेम जे असतं त्याला काय म्हणतात? तर विशेष नाम असं म्हणतात. एक्झाम्पल घेऊया, समजून जाईल. सॉरी, त्याच्या अगोदर एक नोट आहे बघा, ही इम्पॉर्टंट नोट आहे खूप. ही खूप कशी आहे तर खूप इम्पॉर्टंट अशी ही नोट आहे. त्यात म्हणजे त्या नोटमध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला की अ प्रॉपर नाऊन ऑलवेज स्टार्ट्स विथ कॅपिटल लेटर. हे जे काही प्रॉपर नाऊन असतात ते नेहमी त्यांची सुरुवात कशाने होत असते? तर कॅपिटल लेटरने होत असते. ओके, स्मॉल लेटर कॅपिटल लेटर सर्वांना माहिती आहे. तर लक्षात ठेवायचं की प्रॉपर नाऊनची सुरुवात ही नेहमी न चुकता तुम्हाला कॅपिटल लेटरने करायचं आहे. आणि प्रॉपर नाऊन कुठले असतात? तर एखाद्या व्यक्तीला जे नाव दिलं जातं ते नाव, एखाद्या जागेत दिलेलं नाव किंवा एखाद्या गोष्टीला दिलेलं जे नाव असतं फिक्स, त्याला आपण काय म्हणतो? प्रॉपर नाऊन किंवा विशेष नाव. तर एक्झाम्पलमध्ये बघूया क्रिकेट. त्यानंतर हे क्रिकेट हे फिक्स नाव आहे. क्रिकेट म्हणलं आपल्या डोळा समोर येतो एक तर खेळाईल किंवा मग खेळेल. रामायण फिक्स नाव आहे. विकास मित्राचं नाव असतं आपल्या. राजश्री आपल्या बहिणीचं, आपल्या मैत्रिणीचं. सचिन मित्राचं नाव, हे फिक्स नाव आहे, हे प्रॉपर नाव झालेत. मुंबई हे जागेचं नाव आहे. त्यानंतर तुम्ही कुठलं एक्झाम्पल घेऊ शकता? औरंगाबाद घ्या, जालना घ्या किंवा अंबड घ्या, बीड घ्या, हे झाले नावं. याला आपण काय म्हणतो? हे प्रॉपर नाव नाहीत. म्हणजे याची ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करणार त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं कशाने करायचं? कॅपिटल आहे बघा, व्ही कॅपिटल आहे, एम कॅपिटल आहे, सर्वांचे सुरुवात मी काय कॅपिटल लेटरने केलेली आहे. प्रॉपर नाऊनचं ते वैशिष्ट्य आहे. ओके, आता एक्झाम्पल घेऊया खाली. कसे काय करायचं तुम्हाला? या खाली दिलेले जे एक्झाम्पल आहेत त्यातले तुम्हाला काय करायचे? तर प्रॉपर नाऊन ओळखायचे आहेत. खूप सोपं आहे. राजश्री इज माय सिस्टर, राजश्री माझी बहीण आहे. आता राजश्री हे काय याच्यामधलं प्रॉपर नाऊन आहे? फिक्स नाव आहे ते. ओके, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया, यातलं काय सांगता येईल प्रॉपर नाऊन? बरोबर, तुम्ही जे विचार करता तेच. एक म्हणजे दिल्ली आणि दुसरं म्हणजे इंडिया. फिक्स नाव आहेत, प्रॉपर नाव आहेत, विशेष नाव आहेत ते. आणि दोन्हीची सुरुवात सुद्धा कॅपिटल लेटरने केली, आय डी. तिसरं एक्झाम्पल, देवगिरी फोर्ट इज इन औरंगाबाद डिस्ट्रिक्ट, यामध्ये तुम्हाला दिसेल देवगिरीचं डी, म्हणजे हे सुद्धा काय प्रॉपर नाऊन आहे. आणि दुसरं म्हणजे औरंगाबाद, औरंगाबादचं ए, म्हणजे हे दोन्ही काय आहेत? तर प्रॉपर नाऊन आहे. जे सर्कल करतोय ते प्रॉपर नाऊन सांगता येतील. त्यानंतर शी हेल्प मिस्टर बोर्से. आता यामध्ये काय दिसतंय बघा, एकच नाऊन आहे ते म्हणजे मिस्टर बोर्से. बीची सुरुवात आपण कॅपिटलने केलेली आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे बघा, संदीप वेंट टू रत्नागिरी. संदीप हा एक प्रॉपर नाऊन, सॉरी हा, आणि दुसरा जो आहे ते आहे रत्नागिरी. रत्नागिरी प्लेसचं नाव आहे. ओके, म्हणजे हे काय झाले? तर राऊंड जे केले ते प्रॉपर नाऊन आहेत. प्रॉपर नाऊन ओळखायचे कसे? सगळं समजलं सरांना? समजलंय? विशिष्ट नाव, इट्स ओन नेम. फिक्स जे नाव दिलं असतं, विशेष जे नाम असतं त्याला आपण काय म्हणतो? विशेष नाम असं म्हणतो. आणि यामध्ये याचं वैशिष्ट्य असं आहे की यांची सुरुवात ही नेहमी कशाने होते? कॅपिटल लेटरनेच होते. मग तुम्ही रत्नागिरी बघा, औरंगाबाद बघा किंवा देवगिरी बघा किंवा संदीप बघा किंवा देवी बघा, राजश्री बघा किंवा इंडिया बघा, हे सर्वांची सुरुवात कॅपिटल लेटरने झाली. म्हणजे ती कुठेही येऊ सेंटेन्समध्ये, प्रॉपर नाऊन हे सेंटेन्समध्ये कुठेही आले तरी त्यांची सुरुवात तुम्हाला कॅपिटल लेटरनेच करायची आहे. आणि कसं ओळखायचं हे तुम्ही याच्यावरून समजू शकता. मी तुम्हाला आत्ता समजून सांगितलेलं आहे. ओके, त्यांच्याशी फिक्स जागाने ते कुठेही येऊ शकतात. ओके, चला तर आता पुढच्या प्रकाराकडे उडूया, तो आहे कॉमन नाऊन. नाऊनचा दुसरा प्रकार आपण बघतो आहोत, त्याचं नाव आहे कॉमन नाऊन. कॉमन नाऊनला मराठीत म्हणतात सामान्य नाम. काय म्हणतात? सामान्य नाम असं मराठीमध्ये म्हणतात. व्याख्या घेतल्यावर आपल्याला चांगलं समजून जाईल की कॉमन नाऊन म्हणजे काय असतं. तर व्याख्या दिली आहे बघा, द नाऊन विच डिनोट्स कॉमन पर्सन प्लेस ऑर थिंग. इट इज यूज फॉर अ क्लास ऑफ पर्सन प्लेस ऑर थिंग. किंवा आपण म्हणू शकतो की हे जे कॉमन नाऊन असतात, एखाद्या क्लास, व्यक्तींचा क्लास असेल, प्लेस जागेची क्लास असेल किंवा थिंग्स असेल, वस्तूंचा क्लास असेल, ज्याला जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात? तर कॉमन नाऊन असं म्हणतात. म्हणजे एखाद्या गटाला दिलेलं जे सर्वसामान्य नाम असतं त्याला काय म्हणतात? तर कॉमन नाऊन असं म्हणतात. असं आपण याच्या व्याख्येतून आपण आढळू शकतो. म्हणजे एखादा गट आहे त्याला जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात? तर कॉमन नाऊन असं म्हणतात. एक्झाम्पलला घेतल्यावर चांगलं समजेल बघा. एक महत्त्वाची नोट अशी याच्यामध्ये की जे कॉमन नाऊन असतात ते काय असतात? तर
इज नॉट रिटर्न विथ अ कॅपिटल लेटर. ते कधी म्हणजे ते लिहिले जातात कॅपिटल लेटरमध्ये, परंतु ते कायम कॅपिटल लेटरमध्ये लिहिले जात नाहीत. जर वाक्याच्या सुरुवातीला आले तर निश्चितच त्याची सुरुवात कॅपिटल लेटरने होणार, परंतु नेहमी त्यांची त्यांना काय केलं जाणार नाही. जसं प्रॉपर नाऊनला कुठेही ठेवलं तुम्ही तर त्याची सुरुवात कॅपिटल लेटरने होईल, परंतु इथे कॉमन नाऊनचं तसं नसतं. तर हे काय नाही तर एक कॅपिटल लेटरमध्ये ते लिहिले जात नाहीत. ओके, फक्त वाक्याच्या सुरुवातीला आले तरच ते कॅपिटल लेटरमध्ये असतील. एक्झाम्पल बघूया. मॅन, मॅन काय तर एक लोकांचा समूह आहे, एक गट आहे, तेव्हा आपण त्याला मॅन जे नाव दिलेलं आहे. हा झाला एक्झाम्पल कशाचा, कॉमन नाऊनचा. विमेन, स्त्री. स्कूल, शाळा. रिव्हर, बुक. टेबल, बॉय. हे काय तर क्लास आहेत आणि त्यांना जे एक नाव दिले गेलेले सगळं कॉमन. आता दोन मुलं आहे, आकाश आणि प्रकाश. जसं आपण हे दोन मुलं आपण त्यांना बॉय हा शब्द वापरतो, ज्यास दोन्ही मुलांना आपण बॉय हा शब्द. समजा तुम्ही शाळेत गेले, एका साईडला मुलं बसले असतात आणि दुसऱ्या साईडला मुली बसलेल्या असतात. ज्या रोमध्ये मुली बसलेल्या आहेत त्यांना तुम्ही म्हणता गर्ल्स, गर्ल. म्हणजे तो त्यांचा क्लास झाला, तो त्याचा गट झाला, त्याला आपण एक नाव दिलं मुली. मुली म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं, जसं मुलं म्हणल्यानंतर आपल्या मुलं डोळ्यासमोर येतात तसं. त्यानंतर तुम्ही घेऊ शकता समजा कॅट, डॉग, टायगर. हे सुद्धा एक्झाम्पल्स आहेत कशाचे, कॉमन नाऊनचे. त्यानंतर आता आपण एक्झाम्पल एक्झरसाइज घेतो थोडक्यामध्ये. ही एक्झरसाइज आहे, आयडेंटिफाय करायचं आपल्या इथले कॉमन नाऊन. पहिले एक्झाम्पल बघा. द पोलिसमॅन शाउटेड ॲट देम. पोलिसमॅन हा आहे कॉमन नाऊन, सर्व पोलिसांसाठी वापरलेला तो शब्द आहे. एका गटाला म्हणजे पोलिसाच्या गटाला वापरलेला तो शब्द आहे पोलिसमॅन. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, पोलिसमॅन जो आहे तो कॉमन नाऊन. ग्रँडफादर्स आर द बेस्ट स्टोरी टेलर. इथं हा ग्रँडफादर जो आहे तो काय सांगता येईल, तर कॉमन नाऊनचं उदाहरण ते सांगता येईल. त्यानंतर आहे पीपल शुड रिस्पेक्ट लॉज. पीपल हा कॉमन नाऊन आहे. त्यानंतर आहे माय सिस्टर स्लेप्ट ऑल डे. सिस्टर हा काय झाला, कॉमन नाऊन झाला. ब्रदर जरी असतं तर काय झालं असतं, कॉमन नाऊन झालं असतं. इथं पोलिसमॅन, इथं लॉयर असतं तर कॉमन नाऊन झालं असतं. इंजिनियर असतं तर ते कॉमन नाऊन झालं असतं. ग्रँडफादर ऐवजी ग्रँड मदर असतं तर ते कॉमन नाऊन झालं असतं. ओके, मदर असतं तरी कॉमन नाऊन, फादर असतं तरी कॉमन नाऊन. त्यानंतर लॉयन इज द किंग ऑफ द जंगल. इथे हा लॉयन जो आहे तो रिप्रेझेंट करतो त्याच्या क्लासला. ओके, त्यामुळे हे सुद्धा काय तर कशाचं एक्झाम्पल सांगता येईल, आपला कॉमन नाऊनचं एक्झाम्पल सांगता येईल. आय होप तुम्हाला कॉमन नाऊन आता ओळखता येतील. कॉमन नाऊनची अशी कुठल्या प्रकारची जागा नाही बघा, ते कुठे येऊ शकतं, सब्जेक्टच्या ठिकाणी येऊ शकतं किंवा ऑब्जेक्टच्या ठिकाणी सुद्धा ते येऊ शकतं. आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. पुढचा आपण टाईप बघूया, नाऊनचा नंबर 3. कलेक्टिव्ह नाऊन तिसरा प्रकार. कलेक्टिव्ह नाऊनला मराठीमध्ये म्हणतात समूहवाचक नाम. ओके, समूहवाचक नाम हे कसे ओळखायचे, समूहवाचक नाम म्हणजे काय, तर आता आपण एक वाक्य घेऊन समजून घेणार आहोत. कलेक्टिव्ह नाऊन इज द वर्ड यूज टू रिप्रेझेंट अ ग्रुप ऑफ पीपल, ॲनिमल्स ऑर थिंग. म्हणजे पीपल लोक, ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि थिंग्स यांच्या समूह दर्शवण्यासाठी जे शब्द वापरले जातो त्याला काय म्हणतात, तर समूहवाचक नाम असं म्हणतात. ओके, समूहाचं जे नाव असतं त्यालाच काय म्हणतात, थोडक्यामध्ये वस्तूंचा जो समूह आहे त्यांचं जे नाव असतं त्याला काय म्हणतात, तर कलेक्टिव्ह नाव असं म्हणतात. एक्झाम्पल बघा, अ टीम ऑफ प्लेयर. हा जो टीम हा शब्द आहे हा झाला कलेक्टिव्ह नाऊन. अ क्राऊड ऑफ पीपल, क्राऊड गर्दी. अ बँड ऑफ म्युझिशियन. अ फ्लोक ऑफ बर्ड्स. आणि अ लॉक ऑफ हेअर. दीज आर दी वर्ड्स, दीज आर दी कलेक्टिव्ह नाऊन्स. हे शब्द वापरले जातात समूह दर्शवण्यासाठी. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे बघा, शी रिसिव्ड अ बुके ऑफ फ्लावर्स, बुके. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल, अ गँग ऑफ थीव्स वॉज अरेस्टेड बाय द पोलीस. हा जो गँग शब्द आहे हा एक समूहवाचक शब्द आहे, त्यामुळे त्याला आपण म्हणू शकतो समूहवाचक नाम असं त्याला आपण म्हणू शकतो. आय होप दॅट तुम्हाला कलेक्टिव्ह नाऊन काय झालेलं आहे तर समजलेला आहे. बघूया पुढचा, चौथा प्रकार, मटेरियल नाऊन. चौथा प्रकार मटेरियल नाऊन. आता मटेरियल नाऊनला मराठीमध्ये म्हणतात पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाव, नावातूनच तुम्हाला कळायला असेल बघा, पदार्थवाचक म्हणल्यानंतर पदार्थांना जे नावं दिले जातात त्यालाच काय म्हणतात, पदार्थवाचक नाव असे म्हणतात. एक्झाम्पल पहिले सुरुवातीला व्याख्या बघूया. द नाऊन विच डिनोट्स मटेरियल. जे नाऊन हे मटेरियलला, एखाद्या मटेरियलला नाव दिलं जातं त्याला पदार्थवाचक नाव असे म्हणतात. मग एक्झाम्पल बघा, वॉटर हा एक पदार्थ आहे,
हा आहे त्याला मटेरियल नाऊन. सिल्वर, गोल्ड, ऑइल, सॉल्ट, मिल्क, आयर्न, कॉफी, घी, हे सगळे काय तर मटेरियल्स आहेत, हे सगळे पदार्थ आहेत. त्यामुळे हे काय तर पदार्थवाचक नाम आपण त्यांना म्हणू शकतो. सगळ्यात इम्पॉर्टंट नोट जी असेल ती म्हणजे ही, मटेरियल नाउन्स ऑलवेज यूज इन सिंग्युलर फॉर्म. मटेरियल नाउन्स हे नेहमी एकवचनी स्वरूपातच वापरले जातात. Therefore, you cannot use articles a or an before it. त्यामुळे तुम्ही आर्टिकल ए आणि ॲन त्याच्यापूर्वी वापरू शकत नाहीत. त्यांना नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला यूज करायचं आहे. एक्झाम्पल, आय ड्रिंक वॉटर. आपण असं म्हणू शकत नाही आय ड्रिंक अ वॉटर. जर तुम्हाला म्हणायचं की मी पाणी पिलं, तुम्ही त्याला मोजू शकत नाही. हे अनकाउंटेबलचाच एक भाग आहे. मटेरियल नाउन काय? अनकाउंटेबलचाच भाग आहे. त्यामुळे तुम्ही याच्यासमोर आर्टिकल ए किंवा ॲन वापरू शकत नाही. जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला म्हणावं लागेल आय ड्रिंक अ कप ऑफ वॉटर. एक साधन तुम्हाला घ्यावं लागेल, ते तुम्ही कप घेतलं, कप किंवा तुम्ही घेतला ग्लास. ज्यावेळेस तुम्ही साधन घेणार तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, त्याच्यापूर्वी आर्टिकल ए किंवा ॲन वापरू शकता आणि तुम्ही त्याला मोजू शकता. असं तुम्ही डायरेक्टली त्याला मोजू शकत नाही. ही फिल पेट्रोल इन द कार टँक. त्यांनी काय केलं, पेट्रोल भरलं कशाच्या, कारच्या टँकमध्ये. ओके, मग ते लिटरचा असेल तर तुम्ही लिटर सुद्धा टाकू शकता पुढं. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं, मटेरियल नाउन हे काय तर पदार्थवाचक नाम असतात. ते जे असतात पदार्थांना जी नावं दिली जातात त्याला नावं दिली असतात त्यालाच पदार्थवाचक नाम असे म्हणतात. आय होप तुम्हाला मटेरियल नाउन हे समजलेलं आहे. आणि लक्षात ठेवायचं, ही जी नोट आहे ती महत्त्वाची आहे. सिंग्युलर फॉर्ममध्येच ते वापरलं जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही त्यावरील कुठले आर्टिकल वापरू शकत नाही. जर वापरायचं असेल तर कुठलं तरी साधन तुम्हाला घ्यावं लागेल, त्यावेळेस तुम्ही वापरू शकता. जसं मी कप घेतलेलं आहे, तुम्ही ग्लास घेऊ शकता काहीतरी, पण त्याच्यापूर्वी म्हणजे डायरेक्टली तुम्ही वॉटरपूर्वी किंवा गोल्डपूर्वी, ऑइलपूर्वी, सॉल्टपूर्वी तुम्ही आर्टिकल वापरू शकत नाही, कारण ते अनकाउंटेबल, ते मोजू शकता येणार नाही. ओके, आय होप तुम्हाला मटेरियल नाउन हे समजलेलं आहे. चला तर आता शेवटचा प्रकार बघूया, तो म्हणजे अब्स्ट्रॅक्ट नाउन. पाचवा प्रकार अब्स्ट्रॅक्ट नाउन. पाचवा प्रकार अब्स्ट्रॅक्ट नाउन. बघायच्यात काय दिलेलं आहे. अब्स्ट्रॅक्ट नाउनला म्हणतात भाववाचक नाम. काय म्हणतात? अब्स्ट्रॅक्ट नाउनला भाववाचक नाम. ओके, आता व्याख्या बघूया अगोदर. व्याख्येऊन तुम्हाला काय म्हणतात तर क्लिअर समजून जाईल नेमकं भाववाचक नाम काय असतं. तर व्याख्यात काय दिलं बघा, अन अब्स्ट्रॅक्ट नाउन इज अ वर्ड दॅट नेम्स समथिंग वन कॅनॉट सी, हिअर, टच, स्मेल ऑर टेस्ट. ह्या पाच गोष्टी महत्वाच्या आहे. अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे असा शब्द किंवा असं नाव की जे यूज केलं जातं कशासाठी, तर वन कॅनॉट सी, ज्याला अशा गोष्टीसाठी ते वापरलं जातं की जे काही, ज्या गोष्टी काय केल्या जात नाही, बघितल्या जात नाही, ऐकल्या जात नाही, टच केल्या जात नाही, किंवा त्यांचा स्मेल येत नाही, किंवा मग त्यांची टेस्ट नसते, अशा गोष्टीसाठी जे नाव वापरलं जातं त्यालाच काय म्हणतात, अब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतात, किंवा त्यालाच भाववाचक नाम असं म्हणतात. ओके, एक्झाम्पल बघा, विजडम स्वातंत्र्य, ऑनेस्टी प्रामाणिकपणा, पीटी दया, युथ तारुण्य, चाइल्डहुड म्हणजे लहानपण बालपण. या गोष्टींना तुम्ही टच करू शकत नाही, बघू शकत नाही, हेअर करू शकत नाही, किंवा मग स्मेल तुम्हाला येत नाही, किंवा टेस्ट या गोष्टीची कहता येत नाही, त्याला आपण म्हणतोय अब्स्ट्रॅक्ट नाउन. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत अब्स्ट्रॅक्ट नाउनचे. ओके, समजतंय? तर काही एक्झाम्पल्स दिले बघा, याच्यातून तुम्हाला ओळखायचं अब्स्ट्रॅक्ट नाउन कुठलं आहे. तर आय एम शुअर अबाउट हिज ऑनेस्टी. ऑनेस्टी हे अब्स्ट्रॅक्ट नाउन वाक्यात दिलेलं आहे. ओके, हॅपीनेस इज द स्टेट ऑफ माइंड. हॅपीनेस हे अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. हॅव फेथ ऑन गॉड. फेथ हे अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आणि ऑनेस्टी, ऑनेस्टी सुद्धा काय तर एक अब्स्ट्रॅक्ट नाउन आपला सांगता येईल. असे अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे अशा प्रकारचं नाव की ज्यामध्ये काय केलं जातं, तर एखाद्याचे गुण, क्वालिटीज, त्यानंतर ऍक्शन सांगण्याचं, यांना जे वाक्य, यांना जे काही नाव दिलं असतं, क्वालिटीज असेल, ऍक्शन असेल, किंवा मग स्थिती ज्याला आपण म्हणतो. ओके, यांना जे नाव दिलं असतं त्याला आपण काय म्हणतो, अब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणत असतो. ओके, आय होप दॅट तुम्हाला अब्स्ट्रॅक्ट नाउन काय असतं हे समजलेलं आहे. ओके, अब्स्ट्रॅक्ट नाउन नंतर आपण बघतो आहोत काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन. आता काउंटेबल नाउन म्हणजे असे नाउन, असे नाम की जे काय केले जातात, काउंटेड, काउंट केले जाऊ शकतात, त्याला आपण म्हणतो काउंटेबल नाउन. मोजण्यासारखे जे नाम असतात त्याला आपण काउंटेबल नाउन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, बॉय, आपण याला मोजू शकतो, 100 बॉय, 200 बॉयज.
ओके. त्यानंतर गर्ल मोजू शकतो, टेबल, फॅन आपण यांना मोजू शकतो. त्यामुळे हे काय झाले, एक्झाम्पल्स काउंटेबल नाउनचे झाले. ऑन द अदर हँड अनकाउंटेबल दॅट कॅन नॉट बी काउंटेड. आता हे जे अनकाउंटेबल नाउन असतात, कुठले हे अनकाउंटेबल नाउन्स, ते काय केलं जात नाही तर काउंट केल्या जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना अनकाउंटेबल नाउन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल ऑनेस्टी, प्रामाणिकपणा आपण मोजू शकतो कोणाचा, नाही. हॅपीनेस, हॅपीनेस मोजू शकतो आपण कोणाचा, निश्चितच नाही. म्हणजेच अबस्ट्रॅक्ट नाउन आणि मटेरियल नाउन हे बिलॉन्ग्स करतात अनकाउंटेबल नाउन सोबत, आणि हे जे रिमेनिंग आहेत प्रॉपर नाउन, कॉमन नाउन आणि त्यानंतर कलेक्टिव्ह नाउन हे बिलॉन्ग्स करतात काउंटेबल नाउन सोबत. आणखीन बघा, वॉटर, वॉटर आपण मोजू शकतो का, नाही. आता म्हणसा सर आपण एक ग्लास पाणी, एक ग्लास हे परिमाण आपण वापरले ग्लास, त्यास आपण त्या पाण्याला मोजू शकलो, म्हणजे डायरेक्टली पाण्याला आपण मोजू शकत नाही. मिल्क हे सुद्धा अनकाउंटेबल उदाहरण आहे. गोल्ड, गोल्ड एक ग्रॅम, दोन ग्रॅम, तुम्ही ग्रॅम हा शब्द वापरता, ओके, म्हणजे याला आपण मोजू शकत नाही. तर हे एक्झाम्पल आहेत अनकाउंटेबल नाउनचे. इथे नाऊन हा कन्सेप्ट आपला काय होऊन जातोय, संपतो आहे. आय होप दॅट तुम्हाला नाऊन हे चांगल्या प्रकारे समजले असतील. काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही याच्यावर क्लिक करायला विसरू नका, कशावर, त्या बेल आयकॉनवर, जेणेकरून तुम्हाला काय मिळेल तर नोटिफिकेशन ही मिळत राहील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.